आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम ते सगळ्या बाजूने लुटण्याचा प्रयत्न सुरू. पैसा देऊन महाराष्ट्रावर अत्याचार सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी माणसाच्या हक्कांसाठी राज ठाकरे आक्रमक. तुमच्या जमिनी हातातून जाणार. 1 रुपयामध्ये जमीन घेऊन सरकार दलालाला 1000 रुपयात विकतं. जमिनीचा मोबदला तुम्हाला मिळतोय का? राज ठाकरे यांचा मराठी बांधवांना सवाल. वराड निघालं दावोसला. शिंदेचे 2-3 PA OSD आणि उपमुख्यमंत्र्यांचे OSD देखील दावोसला जाणार. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन. फोनवरून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क. महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार सुडानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्र सरकारची. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मातोश्रीवरील सुरक्षेची काळजी तुम्ही करू नका, राज्य सरकार तत्पर. फोन कॉल संजय राऊतांच्या माणसांनी तर केला नसावा. संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतर्वली सराठीतून मुंबईच्या दिशेनं निघणार. सर्व मराठ्यांनी मुंबईमध्ये यावं, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. 26 जानेवारीला आझाद मैदानामध्ये जरांगेंचा मोर्चा धडकणार. आझाद मैदान आणि शिवाजी पार्क आम्हाला हवं, तिथेच आमचं आमरण उपोषण सुरू होणार. जरांगेंची माहिती. आमदार बच्चू कडू आणि जरांगे यांच्यामध्ये सगे सोयरे या शब्दावर सविस्तर चर्चा. सरकारच्या शपथपत्रामध्ये मनोज जरांगे यांनी बदल सुचवले. जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार. 20 तारखेच्या आज सगे सोयरेबाबत कायदा पारित करा. नोंदी मिळालेल्यांच्या रक्तातील सगे सोयऱ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. मनोज जरांगे यांची मागणी. जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. तोडगा निघाला नाही तर मी देखील 20 तारखेनंतर आंदोलन करणार. जरांगे यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. मंडल आयोग कुणी रद्द करू शकत नाही. OBC मधून आरक्षण देणार नाही, सरकारनं आम्हाला शब्द दिला. जर सरकारनं जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन काहीही निर्णय घेतला तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू. बबनराव तायवाडे यांचा इशारा. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात धाव. जरांगे सरकारला वेठीला धरत आहेत, सदावर्तेंचा याचिकेतून आरोप. उद्धव ठाकरे यांची उद्या महापत्रकार परिषद. नार्वेकरांच्या निकालाविरोधात खुली चर्चा करणार. सामान्य जनतेसह विरोधकांनी देखील परिषदेला यावं, संजय राऊतांचं आवाहन. ठाकरेगट सुप्रीम कोर्टामध्ये आजच याचिका दाखल करण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली जाणार. निवडणुकांपूर्वी सरकार मालदीवसोबत भांडत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सैन्य नसलेल्या मालदीवसोबत वाद करत आहेत. संजय राऊतांचा केंद्र सरकारसह भाजपवर निशाणा. देवेंद्र फडणवीसांनी 35 वर्षातील राम मंदिरांचा इतिहास तपासावा. अयोध्येच्या प्रश्नावर पळून जाणाऱ्या पळपुट्यांनी आम्हाला शिकवू नये. फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. अयोध्येतील प्रमुख मार्गांवर झळकले मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर्स. बॅनर्सवर मोदी रामाला वंदन करतानाचा फोटो, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, अमित शहा, JP नड्डा यांचा देखील बॅनरवर फोटो. काँग्रेसचे 2 कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्री भाजपमध्ये येणार. मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग लागणार, भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा. दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा आता भाजपला सोडावा लागणार. मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानं भाजपला दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला सोडावी लागेल, सूत्रांची माहिती. बहुजन समाज पार्टी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार. बसपा अध्यक्ष मायावती यांची मोठी घोषणा. कोणत्याही युतीसोबत बसपा निवडणूक लढवणार नाही, मायावतींची माहिती. नाशिकच्या इगतपुरीतील आदिवासी बांधवांसोबत पंतप्रधानांचा संवाद. जनमन कार्यक्रमांतर्गत मोदींनी कानवई गावातील बांधवांसोबत संवाद साधला. शिवडी नावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबईकरांना कोस्टल रोडच्या लोकार्पणाची उत्सुकता. कोस्टल रोडचा पहिला टप्पा या महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली होती माहिती. टोलच्या मुद्द्यावरून साताऱ्यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. आणेवाडी टोलनाक्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. टोलमाफीसाठी कार्यकर्त्यांचा महामार्गावर ठिय्या. अमरावतीच्या अचलपूर मार्गावर लोकविकास संघटनेचा रास्ता रोको. पोलिसांकडून संघटनेचे काही कार्यकर्ते ताब्यात. शेतमालाला योग्य भाव तसंच कर्जमाफीसाठी संघटना आक्रमक. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांची जामीन प्रक्रिया पूर्ण.
जालना सहकारी साखर कारखाना प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाकडून खोतकरांना अटकपूर्व जामीन. मुंबईमध्ये भाजपतर्फे पतंग महोत्सवाचं आयोजन. राऊत कटी पतंग है, पतंग उडवताना शेलार यांची ठाकरे गटावर टोलेबाजी. नाशिकच्या येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद. राजकारणामध्ये आडवे येणाऱ्यांचे पतंग कापणं भुजबळांचं सूचक वक्तव्य. साताऱ्याच्या तालीम संघ मैदानावरील क्रिकेट सामन्याला आमदार शिवेंद्रराजे यांच्या त्यांची भेट. तरुणांच्या आग्रहानंतर क्रिकेटच्या मैदानामध्ये शिवेंद्रराजे यांची जोरदार बॅटिंग. मकर संक्रांतीनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असताना गोदावरी स्नानाचं मोठं महत्व. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक गोदा घाटावर दाखल. मकर संक्रांतीनिमित्त शिर्डीतील साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. आंध्र प्रदेशातील देणगीदार साईभक्त लक्ष्मी नरसिंहा यांच्या देणगीतून मंदिर सजवलं. मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिराला देखील आकर्षक फळभाज्यांची सजावट. तब्बल 25 प्रकारच्या विविध फळभाज्या त्याचबरोबर तिळगुळ आणि फुलांचा वापर करत मंदिराला अनोखी सजावट. सावळ्या विठ्ठल रुक्माईचं लोभ स्वरूप अधिकच खुललं. जळगावमध्ये श्री संत मुक्ताई संस्थांतर्फे 3 दिवसीय पंचक्रोशी परिक्रमा सोहळा. 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान 60 किलोमीटर पायी परिक्रमेचं नियोजन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या 2 कर्मचाऱ्यांवर लातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागरिकांकडून TCSच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित. चंद्रपूरच्या नारंडामध्ये शंकरपटाचा थरार. 3 राज्यातील 300 बैलजोडी धारकांचा उत्स्फूर्त सहभाग. शंकरपट पाहण्यासाठी देखील नागरिकांची तुफान गर्दी. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शंकरपटाचं आयोजन. विदर्भातील विविध नामवंत बैलजोड्यांचा सहभाग. बैलांचा थरार पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये लोककला महोत्सव उत्साहात पार पडला. सर्वसामान्य कलाकारांकडून हक्काच्या व्यासपीठावर विविध कला सादर.